इयत्ता चौथी विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण 16वी कविता झुळूक मी व्हावे ही स्पष्टीकरण आणि गायनासहित पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत। कवितेचे कवी आहेत कवी दा. अ. कारे। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। कवीला काय व्हावेसे वाटते? उत्तर, कवीला एखादी मंद झुळूक व्हावेसे वाटते। दोन, कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? कळीला हळुवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते। तीन, दिशा दिशातून कवी काय उधळून देतो? उत्तर, दिशा दिशातून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो। चार, कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? उत्तर, कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे। प्रश्न दुसरा, खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा। इथे काही कवितेच्या ओळींचा अर्थ दिलेला आहे आणि तो अर्थ वाचून आपल्याला कवितेत याला अनुसरून कोणती ओळ आलेली आहे ते बघायचे आहे। एक आहे, जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे, हा अर्थ आहे आणि याला अनुरूप कवितेतील ओळ आहे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। दोन, जाता जाता सुगंध उधळत जावे, याला अनुरूप कवितेतील ओळ आहे, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा। तीन, झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे, याला अनुरूप कवितेतील ओळ आहे, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर। चार, हिरव्यागार शेतात किंवा निळाशार नदीच्या काठावर जावे, याला अनुरूप कवितेतील ओळ आहे, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात। प्रश्न तिसरा, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा। इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहे आणि ते शब्द आपल्याला खाली गाळलेल्या जागी लिहायचे आहेत। कंसातील शब्द आहे बघा, पसार झाले, झुकली, कानोसा घेतला आणि भरारी घेतली। पहिली गाळलेली जागा आहे, घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला। दोन, मांजरीला पाहून उंदीर पसार झाले। तीन, नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली। आणि चौथा आहे, पक्षाने आकाशात भरारी घेतली। अशा प्रकारे आपण इथे कंसातले शब्द वापरून या गाळलेल्या जागा पूर्ण केलेल्या आहेत। प्रश्न चौथा आहे, रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा। इथे काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या जागेवर आपल्याला आपल्या मनाने काही शब्द घालायचे आहेत आणि ही कविता पूर्ण करायची आहे। वाटते मला पाखरू एक मी भावे, या ठिकाणी मी इथं पहिल्या ओळीत पाखरू आणि एक हे शब्द घातलेले आहे। तुम्ही तुमच्या मनाने इथे दुसरे सुद्धा शब्द घालून कविता पूर्ण करू शकता। घेईल ओढ मन तिकडे स्वच्छंदी झुकावे, इथे स्वच्छंदी आणि तिकडे हे शब्द मी घातलेले आहेत। कधी आकाशी तर कधी ओढ्याच्या काठी, इथे आकाशी आणि ओढ्याच्या काठी हे शब्द मी घातलेले आहेत। शेवटचं, शेतात कधी वा कधी डोंगरा पाठी, शेवटच्या ओळीमध्ये शेतात आणि कधी डोंगरापाठी हे शब्द घालून मी ही कविता या ठिकाणी
पूर्ण केलेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला जुळतील ते शब्द घालून तुम्ही इथे ही कविता पूर्ण करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, झोप मी भावे या कवितेचा स्वाध्याय इथे आपण पूर्ण केलेला आहे। हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आणि आपण यानंतर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा। बाय बाय।